14 नोव्हेंबर रोजी बालदिनाचं औचित्य साधून लायनस क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीनं शिर्डी येथील साई आश्रय अनाथालयात जाऊन तेथील 76 मुलामुलींबरोबर आनंदोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. साईबाबांच्या प्रतिमांचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अर्चना मोतळकर या लायनेस गायिकेच्या बालगीतं आणि साई गीतांना सर्व मुलांनी साद आणि दादही दिली. त्याप्रसंगी डॉक्टर धनंजय जगताप यांनी साईंवर स्वतः रचलेल्या कविता देखील गाऊन दाखवल्या. त्याचबरोबर लायनेसच्या अध्यक्षा रजनी गोंदकर यांनी प्रास्ताविक करून आपलं मनोगत व्यक्त केलं. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या या मुलांमध्ये विविध कलागुण असून या अनाथालयाचे चालक गणेश दळवी आणि त्यांच्या मातोश्री व सहकाऱ्यांचं मुलांच्या संगोपनाबद्दल त्यांनी कौतुक देखील केलं. आज बालदिनाचं औचित्य साधून आम्ही लायन्स क्लब ऑफ शिर्डीसाई लायनेस क्लब ऑफ शिर्डीसाई यांनी या अनाथालयात येऊन हा कार्यक्रम साजरा करायचं ठरवलं. आणि ही जी मुलं आहेत अनाथालयातली, तर थोडीशी पोरकेपणाची जाणीव आहेच, उणीव आहेच, ती तर कोणीही भरून काढू शकत नाही. परंतु ह्या आश्रमातले जे काही आहेत, आश्रम चालवणारे दळवी कुटुंब आणि इतर जे सेवाभावी अशा संस्था आहेत शिर्डीमधल्या, त्या या अनाथालयासाठी तेथील मुलांसाठी जेवढी मदत करायची शक्य ती सगळी करतायत. आणि मुलं पण मला अशी दिसली की खूप तयार आहेत, चांगली आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये ही जी भावना आहे पोरकेपणाची, ती थोडीशी कमी वाटली मला. आणि ती खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून आणि पुढं त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी ही भावना त्यांच्यामध्ये सतत जागृत ठेवण्याचं काम आमच्यासारख्या सेवाभावी संस्थांनी केलं पाहिजे याची जाणीव ठेवूनच आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आणि खरोखर हा आश्रम अतिशय चांगला आहे असं मला आम्ही पहिल्यांदाच आलो. परंतु आश्रम चालक आणि इथील मुलं खरोखर खूप चांगली वाटली, छान वाटली. यानंतर 2 किलोचा केक कापून या मुलांना केक, चिवडा आणि केळी यांचं वाटपही लायनेसच्या सदस्यांच्या वतीनं करण्यात आलं. लायनेसच्या सदस्य व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका सुनीता तांबे यांनी प्राणायाम आणि योगाची प्रात्यक्षिकं घेत तसेच आपल्या सुरेल आवाजात भजन गायनही करून दाखवलं. त्याला सर्व मुलांनी गाऊन उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. त्याचबरोबर पुढील आठवड्यात 3 दिवसाचा कोर्सही मुलांसाठी घेतला जाईल असंही त्यांनी यावेळेस जाहीर केलं. या कार्यक्रमाची सांगता लायनेसच्या उपाध्यक्षा माधुरी शिंदे यांच्या सुरेल साई स्तवन आणि आरतीनं झाली, तर आभार शोभा गोंदकर यांनी मानलेत. तसंच लायनेस छाया गोंदकर, शोभा लवांडे, सेक्रेटरी श्वेता गोंदकर, पूजा जगताप, साईलक्ष्मी, सुचित्रा लावरे, सुरेखा महामुनी, अर्चना जगताप, डॉक्टर धनंजय जगताप, प्राध्यापक रघुनाथ गोंदकर तसेच सचिन पांडे आदींनी उपस्थित राहून या कार्यक्रमात सहकार्य केलं आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.